जय बजरंग क्रीड़ा व व्यायाम प्रचारक मंडल बाबूपेट चंद्रपुर की ओर से स्वर्गीय गौरव बाबू पुगलिया जयंती मौके पर भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। कार्यक्रम में युवा नेता राहुल पुगलिया, कांग्रेस की जिलाध्यक्ष गजानन कावंडी, श्याम बाबू पुगलिया, बाफना जी, अस्पताल की चमो, साथ ही परिसर के नागरिक इनकी उपस्थिति रही। शिविर में आए रक्तदाताओं ने बड़ी संख्या में रक्तदान कर इस पुण्य कार्य में अपना सहयोग दिया। रक्तदान करने से यदि किसी को जीवनदान मिलता है तो इस सर्वोत्कृष्ट कार्य के लिए युवा पीढ़ी ने सहभाग लेकर आगे आए। रक्तदान करने से खून की कमी या प्रकृति पर परिणाम होता है, ऐसी कई लोगों की विचारधारा होती है। लोगों ने इस भ्रम को दूर कर इस पुण्य कार्य में अपना सहयोग दे, ऐसा प्रतिपादन कांग्रेस के जिलाध्यक्ष गजानन कावंडे ने आज शिविर में किया। आणि रक्तदानाचं महत्व तुम्हाला सर्वांना माहित आहे। रक्ताच्या अभावामुळे कित्येक मरणासन्न स्थितीमध्ये असणारे जे आहेत त्यांना जीवनदान मिळू शकतं। आज रक्तदान नाही मिळालं, अभाव जर जाणवला, वेळेवर रक्त नाही मिळालं तर त्यांचे प्राणही त्यांना गमवावे लागतात। आणि म्हणून आपल्या रक्तदानातून दुसऱ्याला जीवनदान मिळत असेल तर या मानवोचित सर्वोत्कृष्ट कार्यासाठी तरुणांनी अमावकीनं पुढे आलं पाहिजे। आपल्या मनात रक्तदानामुळे काही नुकसान होते आणि त्यासंबंधी असणारे जे किंतु परंतु मनामध्ये आले ते लोकांनी काढून टाकले पाहिजे। आणि रक्तदान केलं म्हणजे आमच्या शरीराचं रक्त कमी होते आणि मग आमच्या प्रकृतीवरती परिणाम होतो, आमच्या आरोग्यावरती परिणाम होतो, असे काही जे भ्रम असतात ते खोटे आहेत। उलट पक्षी रक्ती संपूर्ण रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया ही प्रक्रिया याला त्यांनी 200 आतापर्यंतच्या इतिहासामध्ये म्हणजे एक तप पूर्ण झालं। 12 वर्षाचं तप पूर्ण होऊन 13व्या वर्षात पदार्पण केलं त्यांच्या कार्याने आणि 237 जोडपे अपंगांचे त्यांनी या मानवोचित उदात्त कार्यातून निर्माण केले। आज सन्मानाने जे जोडपे जगत आहे आणि याच्यातच त्यांच्या मोठेपणाचं आणि त्यांच्या मानवोचित कार्याचं गमक हे दडलेलं आहे। नाहीतर अपंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा आमचा कसा असतो? तुच्छ देतो। अरे हा आंगळा, अरे हा लंगडा, अरे हा लुळा, अशा तुच्छतेच्या भावने तुच्छतेच्या भावना तुमच्या आमच्या मनामध्ये तटमदर्शनी निर्माण होतात। परंतु या दिव्यांगांच्या या अपंगांच्या जीवनाविषयीची आस्था, खरी आस्था, कृतीतून प्रगत होणारी आस्था जर कोणी दाखवत असेल तर आपल्या चंद्रपुरामध्ये माननीय श्री श्यामबाबू पुगलिया हे दाखवत आहेत।